या माणसानं आयुष्यभर वारी केली, पण विठ्ठल मंदिरामध्ये बडव्यांनी चोखोबाला पायरीच्या पलीकडे येऊ दिलं नाही. देव असं म्हणतात नामदेवरायाला, फक्त तू कान लाव, त्या हस्तीमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल. त्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी असा आक्षेप घेतला की जो पंढरीचा पांडुरंग नामदेवरायाच्या स्वप्नात जाऊन चोखोबाच्या हस्ती कुठे हे सांगू शकतो, त्याच पांडुरंगाला जात पात पाळणाऱ्या पुरोहित वर्गाला म्हणजे बडव्यांचं मत परिवर्तन देव करू शकला नाही. संत चोखोबा मंगळवेढ्याच्या तटाचं खोदकाम करीत होते. रोजानं जायचे, गरीब होते ते, तटाचं खोदकाम करीत होते. असं करता करता त्या गड किल्ल्याच्या तटाची भिंत कोसळीन त्यांच्या अंगावर पडली आणि ते त्यामध्ये दबून वारले. संत चोखोबा, संत चोखोबा वारले. या माणसानं आयुष्यभर वारी केली, पण विठ्ठल मंदिरामध्ये बडव्यांनी चोखोबाला पायरीच्या पलीकडे येऊ दिलं नाही. मंदिरात यायचा तुला अधिकार नाही, कारण जातीनं वर्णानं तू क्षुद्र आहेस आणि क्षुद्राच्या स्पर्शानं देवाला विटाळ होतो. स्पर्शानं, क्षुद्राच्या स्पर्शानं देव वाटतो. मग प्रश्न असा आहे, ब्राह्मण म्हणतात आम्हाला देवाने जन्माला घातलं, आम्हाला त्या शक्तीनं जन्माला घातलं, तीच शक्ती चोखोबामध्ये काम करते, मग तुम्ही पवित्र आणि तो अपवित्र कसा? याचं उत्तर काय आहे? असा हा मेलेला चोखोबा मंगळवेढ्याच्या त्या भिंतीखाली वारला आणि पंढरीच्या पांडुरंगानं नामदेवरायांना स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत दिला की अरे हे नामदेवा, माझा भक्त मंगळवेढ्याला भिंतीखाली मेलेला आहे, दबून मेलेला आहे, तू जा त्याच्या हस्ती घेऊन ये आणि चंद्रभागेमध्ये विसर्जित कर. नामदेवरायांनी विठ्ठलाला प्रश्न केला, देवा मला त्या हस्ती सापडतील कशा? तर देव असं म्हणतात नामदेवरायाला, फक्त तू कान लाव, त्या हस्तीमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल आणि तिथे तुला त्या हस्ती सापडतील. याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी असा आक्षेप घेतला की जो पंढरीचा पांडुरंग नामदेवरायाच्या स्वप्नात जाऊन चोखोबाच्या हस्ती कुठे हे सांगू शकतो, त्याच पांडुरंगाला जात पात पाळणाऱ्या पुरोहित वर्गाला म्हणजे बडव्यांचं मत परिवर्तन देव करू शकला नाही. म्हणजे ब्राह्मणासमोर देवाचं सुद्धा सामर्थ्य कमी दिसून येतं हे हा प्रसंग सांगतो. मग याची संगती लावायची कशी? चिकित्सक बुद्धी पाहिजे. हे भारतीय राज्यघटनेनं तुम्हाला सांगितलं, हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की तो वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि चिकित्सक बुद्धी याचा प्रसार आणि प्रचार करेल. म्हणून तर ती मूल्य शिक्षणात आणली ना.